सो मित्रांनो, आता आम्ही निघतो आहे. जसं तुम्ही थंबनेल बघून कळलंच असेल तुम्हाला की आम्ही कुठं चाललो आहे, तर कोल्हापूरला चाललो आहे आम्ही. आणि आता वाजले आहेत 5:45. 5 टार्गेट होता पण 5:45 झाले. ठीक आहे, चला गणपती बाप्पा मोरया. आम्ही आता खेडशिवापूरच्या इथं चहासाठी थांबणार आहे. एवढं सकाळी उठलं जात पण नव्हतं. सो गाइस, इथं खाली जांभवाडी लेक आहे. सो आता चहा प्यायला थांबलो आहे. इथं मस्त चहा भेटतो. दुकानचं नाव आहे प्रसाद मलई चहा. सो गाइस, मी आता तो जो बोरसाटाण असतो त्याच्या पुढे आहे. आमचा प्लॅन आहे की साताऱ्याच्या अलीकडे खंबटके घाट जो आहे तो क्रॉस करून नाश्त्यासाठी थांबावं, कारण की घाट क्रॉस होऊन जाईल एकदाचा. मग नंतर काही काय प्लेनच रोड आहे. तर आजची तारीख म्हणजेच 10 तारीख. तर आमचं प्लॅन असंच होतं की आजच निघायचं, कारण की जरा कॉलेजला रेस्ट होता म्हणून मग विचार केला की निघू आज. कारण की कोल्हापूर राईड ही करायचीच होती भरपूर वेळेसपासून. महालक्ष्मींचं दर्शन करायचं होतं पण तो टायमिंग जुळत नव्हता, मुहूर्तच लागत नव्हता त्या गोष्टीचा. पण फायनली आपण जातो आहे. योगायोग म्हणजेच काय की आम्ही मागच्याच वर्षी जानेवारीमध्येच गोव्याला गेलो होतो आणि आता पण जानेवारी चालू आहे. सो येस, प्रत्येक इयरची आपली जानेवारीची राईड खासच असते. ही भलेही शॉर्ट राईड असो पण ही राईड मस्तच होणार आहे, कारण की शेवटी कोल्हापूरला चाललो आहे दर्शन करण्यासाठी. त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते वर्षाचं स्टार्टिंगला. बंद करतो जेव्हा उजेड येईल तेव्हा ब्लॉगची परत सुरुवात करतो मी. सो मित्रांनो, मी आता खंबाटकी घाटत आहे. मीन्स ऑलमोस्ट होत आला आहे, संपत आला आहे. आता डाऊन हिल चालू होईल. हा ना माझा खूप आवडता घाट आहे. इकडचे जे कॉर्नर्स वगैरे करायची मजा नाही इकडं, ती कुठंच नाही आहे. सो एज मी ह्या सेक्शनला बोललो होतो गोवाच्या ब्लॉगमध्ये की डाऊन हिल जाताना नेहमी लोअर गिअर्समध्ये रस्त्याला, कारण की गाडी कंट्रोल होत नाही भरपूर वेळेस. ओके, प्लेन रोड चालू आहे आता. सो गाईज, आता सातारा इथून 13-14 किलोमीटर आहेत. आता वाजले आहेत 7:15. आपण निघालो होतो 5:45. 1.5 तास झाला आहे आणि 13 किलोमीटर सातारा. अजून 10 मिनटात पोचून जाऊ साताऱ्याला, कारण की आता सकाळी ना सगळे हॉटेल्स बंद आहेत. सो आम्ही विचार करतो की साताऱ्यानंतरच नाश्ता करू. सो तुम्ही पुढे बघताच की हा टोलगेट 1 किलोमीटर दिसतो तुम्हाला. सो हा दुसरा टोल आहे. मी ते पण सांगतो की कोल्हापूरपर्यंत जायला किती टोल्स आहेत टोटल. आता हा टोल नंबर 2 आहे. थंडीचं फील होतं आहे भरपूर. मी आतून टी शर्ट घातलं आहे, वरतून शर्ट घातलं आहे आणि वरतून रायडिंग जॅकेट आहे. रायडिंग जॅकेटला आहे ना मेश आहे, त्यामुळे ते उन्हाळ्यात एकदम भारी वर्क करतं, नो डाऊट. बट थंडीमध्ये ना लय प्रॉब्लेम होतो. पोलीस एअरपोर्ट थांबवतो. थांबो का इथं? बॅग काय होते, साईडला होते का? ते हे निघलंय पूर्ण हे कवर का? 91 किलोमीटर झाले. 91. सो सातारा आलोय मित्रांनो. काम चालू आहे रोड वाढवण्याचं. माझा एक मित्र सांगत होता, तो ॲक्च्युली सांगलीकडचा आहे, तर तो बोलत होता की माग तो आता जस्ट रिसेंटली गेला होता कोल्हापूरला. सो तो बोलला की रस्त्याचं काम चालू आहे, सो त्यामुळे ट्रॅफिक पण भेटू शकतो तुम्हाला. त्यामुळे थोडं लवकर निघालो होतो सकाळी, म्हटलं कारण की ॲप्रॉक्स आमचं टार्गेट आहे की 9:30 आसपास कोल्हापूरमध्ये पोहोचायचा. आणि मग दर्शनाला किती टाईम लागतो ते काही सांगता येत नाही, कारण की आज वीकडे ना, तर वीकडेमध्ये मला नाही वाटत तेवढी गर्दी राहील. रविवार किंवा ॲक्च्युली मंगळवारी जास्त गर्दी असते. बरं, आज वेनसडे आणि देव करू पाऊस न लागू आपल्याला. गाईस, काय सनराईज दिसतोय ना, एक नंबर. नाश्ता करायसाठी थांबलं
आपला तेच मराठमोळे ब्रेकफास्ट पोहे याच्यावर असं लिंबू प्यायला त्यांना विठ्ठल नावाचं सुरेश. आता आम्ही जस्ट चहा संपला आहे निघणार आहे. जेव्हा तुम्ही नाश्ता किंवा कोणता पण स्टॉप घेऊन जेव्हा तुम्ही गाडी चालवता ना तर ॲटलिस्ट 5 ते 7 किलोमीटर ना कमी स्पीडवर चालवता, कारण की आपल्या बॉडीचा मोमेंटम जो असतो तो डिस्टर्ब होऊन राहतो ना, मोमेंटमेशन पण राहतो तुझं. सो गाईज हा तिसरा टोल आहे आत्तापर्यंत पुण्यापासून लागला आहे मला. सो मागे फोटोशूट करत होतो म्हणून थोडा टाईम होऊन गेला. सो इथून कोल्हापूर तर माहीत नाही किती किलोमीटर आहे, बोर्ड तर आला नाही अजून. सो गाईज कोल्हापूर इथून 65 समथिंग आहे आता, कराड येणारच आहे. सो तिथून काहीतरी 60 किलोमीटर्स कोल्हापूर आहे. सो आता टोटल आत्तापर्यंत 157 किलोमीटर झाले आहेत पुण्यापासून. तरी ॲक्च्युली आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो तिथं, आमचा अर्धा पाऊण तास गेला. आमचा टार्गेट होता की 9:30-10 म्हणजे 9:30 आसपास पोचायचं, मग त्याच्याचं 10-10:15 होऊन जातील. 71 किलोमीटर्स ॲक्च्युली कोल्हापूर कराड आलं आहे. कराडच्या पुढून जरा जास्त काम चालू आहे रोड असं दोघं साईडचं, एका काय मला एवढी आयडिया नाही आहे, बट फ्रेंड बोलला होता की कराडच्या पुढून जरा ट्रॅफिक लागेल तुला. कराडमध्ये तर बरंच काम चालू आहे, फ्लायओवर करता डायरेक्ट एकदम भारी होऊन जाईल फ्लायओवर केल्यावर. यार ॲक्च्युली गोप्रोचे दोनच बॅटरीज आहे, सो दोघं चार्ज तर केले आहेत मी, बट आता किती टिकता सो ते बघू आता. सो गाईज मस्त भक्तिगीतं ऐकत राईड करतो आहे आणि सकाळपासून तेच चालू आहे. भक्तिगीतं खूप भारी वाटतं खरंच, म्हणजे ना एक पॉझिटिव्ह फिलिंग येतं राईड करताना. सो बाजूच्या रस्त्याचं काम चालू आहे, सो एकच साईड चालू केली आहे, एक मधूनच एक डिव्हिजन केलं आहे आणि ही टोटली या साईडचं काम चालू आहे. आणि आता सकाळचा टाईम आहे तर म्हणून ट्रॅफिक नाही आहे एवढं, येताना मे बी लागेल. सो येताना उशीर होईल आपल्याला. मेन गोष्ट ही आहे की दर्शनाला किती टाईम लागतो त्याच्यावर डिपेंड करतं सगळं. आमचा प्लॅन काय जाऊन दर्शन मे बी एक तासभर लागेल दर्शनला, येताना निवंत येऊ आम्ही, कारण की जर आम्ही समजून घ्या 1:30 पण निघालो तिथून आरामात आम्ही 6 पोचून जाऊ. सो अजून 35 किलोमीटर राहिले आहेत. आता इथं जस्ट वॉशरूमसाठी ब्रेक घेतला. आत्तापर्यंत झालेत 196.6 किलोमीटर्स. आता 9:46 झालेत. चला आता निघूया. एक थांबलं नाही हे गेलं पुढं, आपण थोडंसं कमी स्पीडमध्ये चालवतो आहे कारण की विषय काय रस्त्याचं पण काम चालू आहे. जर जास्त स्पीड राहिलं तर माईकमधून नीट आवाज पण नाही येत. आता आपण येऊन पोचलो आहे महालक्ष्मी देवीच्या मंदिरात, ज्याला की गावाकडचे लोक अंबाबाई मंदिर पण म्हणतात. हे मंदिर 7व्या शतकात बांधलं गेलं होतं चालुक्य साम्राज्यामध्ये आणि हे मंदिर हेमतपंथी वास्तुकलेने बांधलं गेले आहे. आता या मंदिराला चालवणारी संस्था म्हणजे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती. सो गाईज आता आमचं दर्शन झालेलं आहे, सगळं गेडअप झालो हे निघतो. सरळ तुम्हाला जिथं आम्ही जेवणार आहे ना तिथं भेटतो तुम्हाला सर. सो गाईज आता आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासासाठी. आता जेवण केलं 7-12 हॉटेलला. सो त्याला जर सांगितलं मी गोवावरून येताना आम्ही त्या हॉटेलला जेवलो होतो. आता आम्ही मी ठरवलं की साताऱ्याकडे म्हणजे साताऱ्याच्या अलीकडे एक ब्रेक घेऊ चहासाठी. सो काम एकदम जोरात चालू आहे इकडं, 4 लेन करत आहे. सो आता कराडमध्ये पोचलो आहे मी. आता 3:08 झालेत आणि आपण करेक्ट 2:00 निघालो होतो. सो आता खंबाडकी घाटाजवळ पोचलो आहे. सो तुम्हाला जसं माहितीच आहे की त्या साईडने येताना घाट लागतो आणि इथून डायरेक्टली टनल बनवली आहे. सो हे भारी आहे की इथून खूपच लवकर क्रॉस होऊन जातो घाट. सो कसा होता हा ब्लॉग आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. सो काल रात्री मी काही ब्लॉग एंड केला नाही, सो कारण की उशीर झाला होता आणि खूप म्हणजे थकलो होतो आणि येऊन सरळ झोपून गेलो. सो एंड काय करू शकलो नाही. सो आज ब्लॉग एंड करतो आहे मी. सो तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग सो नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. सो एकंदरीत ही राईड 1 day return आमचा प्लॅन होता आणि तो सक्सेसफुल झाला आणि दर्शन पण खूप छान झालं आणि जसं एक्सपेक्टेड होता टायमिंग. सो त्या हिशोबाने आपली राईड झाली
फक्त पाऊस एक्सपेक्टेड नव्हता, पण साताऱ्याकडे पाऊस लागला होता, एक 15-20 मिनिटच लागला, पण जोरात होता पाऊस. सो मी तिथून हे यंत्र घेतलं, तुम्ही बघूच शकता. सो फायनली ही राईड खूप मस्त झाली, खूप मज्जा आली. सो कसा वाटला हा व्लॉग नक्कीच सांगा मला. सो आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो शेअर करा अशा मित्रांसोबत ज्यांच्यासोबत तुम्हाला कोल्हापूर राईड करायची आहे. सो स्टे ट्यून्ड, आपला नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच येणार आहे, पुढची राईड पण प्लॅन केलेली आहे. सो स्टे ट्यून्ड, स्टे ऑसम, राईड सेफ, पुन्हा भेटू.